आणि आता आपण जाणार आहोत कलाधिपती या आमच्या सेगमेंटमध्ये. इथं आपण कलेच्या माध्यमातून गणरायाला वंदन करत असतो आणि यासाठी आपल्याबरोबर आहेत चित्र आणि शिल्पकार आणि चित्रकार रवींद्र शिंदे तसंच चित्रकार सत्यजित वरेकर दोघांच्याही कलाकृती कुठपर्यंत आलेल्या आहेत ते पाहूया. सर्वात आधी जाऊया शिल्पकार रवींद्र शिंदे यांच्याकडे. रवींद्र शिंदेजी, तुम्ही चित्रकार आहातच पण त्याचबरोबर तुम्ही शंख शिंपल्यांच्या सहाय्यानं अनेक कलाकृती साकारता. शंख शिंपल्यांची निवड का करावीशी वाटली, काय खास आणि हे कुठून सगळं जमवतात? माझं जन्मगाव तसं यशवंतराव चव्हाण साहेबांचं देवराष्ट्र आहे आणि ते वडील सर्व्हिसला असल्यामुळे लहानपणापासून मी कोकण गुहागर या ठिकाणी आम्ही राहायला गेलो. सगळे लहानपण बऱ्यापैकी तिकडेच गेले कोकणामध्ये. त्यामुळे समुद्रकिनारी खेळायला जायचो त्यामुळे तिथे शंख शिंपले लहानपणापासून गोळा करायचे आवड निर्माण झाली. नंतर तिथून बदली आमची तिकडे कोकरूडला झाल्यानंतर तिकडे मी भरपूर शंख शिंपले गोळा करून ठेवलेले, तसेच कलेक्शन भरपूर होतो माझ्याकडे. मग ते जेड्या आर्ट पेंटिंगला परत मी ॲडमिशन घेतल्यानंतर पेंटिंग पूर्ण झाल्यानंतर काहीतरी ते शिंपल्याचा उपयोग करायचा म्हणून भरपूर शिंपलं होतं माझ्याकडे. काहीतरी त्यात आकार शोधायचे, भरपूर त्यात आकार शोधण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा एक गणपती छोटासा केला, त्यानंतर त्यात जाणवलं की ह्यात भरपूर आकार होऊ शकतात. त्यानंतर मी त्यात हे वेगवेगळे आकार शोधू शकलो. ह्यात असे भरपूर आकार, गणपती असेल किंवा उंट असे पक्ष्यांचे प्राण्यांचे भरपूर आकार ह्यात मला सापडत गेले. त्यामुळे ह्यात भरपूर मी असे आकार वेगवेगळे शोधले. आणि त्या आकारांमध्ये तुम्ही तुमची कलाकृती शोधली. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.